ಎಲ್ಲರಿಗೂ ನಮಸ್ಕಾರ ಮುಖ್ಯ ಕಾರ್ಯನಿರ್ವಹಣಾಧಿಕಾರಿಗಳು ಮೈಸೂರು ಜಿಲ್ಲಾ ಪಂಚಾಯತ್ ಮೈಸೂರು ಹಾಗೂ ಉಪನಿರ್ದೇಶಕರು ಸಾರ್ವಜನಿಕ ಶಿಕ್ಷಣ ಇಲಾಖೆ ಮೈಸೂರು ಜಿಲ್ಲೆ ಮೈಸೂರು ಇವರ ಸಹಯೋಗದಲ್ಲಿ 2020ನೇ ಸಾಲಿನಲ್ಲಿ ಎಸ್ಎಸ್ಎಲ್ಸಿ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳಿಗೆ ಪುನರ್ಮನನ ಅಥವಾ ಪುನರಾವಲೋಕನ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ಮಾಧ್ಯಮಗಳ ಮೂಲಕ ಬಿತ್ತರಿಸಲಾಗುತ್ತಿದೆ ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ಹಿಂದಿ ವಿಷಯದ ಬಗ್ಗೆ ನಾವು ಈ ಬಾರಿ ಬದಲಾದಂತ ಪ್ರಶ್ನೆಪತ್ರಿಕೆಯನ್ನು ಗಮನದಲ್ಲಿಟ್ಟುಕೊಂಡು ಪ್ರಶ್ನೆಪತ್ರಿಕೆಯಲ್ಲಿ ಬರುವಂತ 1 ರಿಂದ 9 ಮುಖ್ಯ ಪ್ರಶ್ನೆಗಳನ್ನು ಆಧರಿಸಿ ಪಠ್ಯಪುಸ್ತಕದಲ್ಲಿ ಬರುವಂತ ಎಲ್ಲ ಪಾಠಗಳ ಮಧ್ಯದಲ್ಲಿ ಹಾಗೂ ಅಭ್ಯಾಸದಲ್ಲಿ ಇರುವಂತ ಪ್ರಶ್ನೆಗಳನ್ನು ತಮಗೆ ಪರಿಚಯಿಸುವಂತ ಒಂದು ಸಣ್ಣ ಪ್ರಯತ್ನವನ್ನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ ಇದರಲ್ಲಿ 3 ಸಂಚಿಕೆ ಇರುತ್ತದೆ ಮೊದಲನೇ ಸಂಚಿಕೆಯಲ್ಲಿ 1 ರಿಂದ 4ನೇ ಮುಖ್ಯ ಪ್ರಶ್ನೆಗಳ ಬಗ್ಗೆ ವಿವರಣೆ ನೀಡಲಾಗುತ್ತದೆ ಎರಡನೇ ಸಂಚಿಕೆಯಲ್ಲಿ 5 ರಿಂದ 9 ಮುಖ್ಯ ಪ್ರಶ್ನೆಗಳವರೆಗೆ ವಿವರಣೆ ನೀಡಲಾಗುತ್ತೆ ಮೂರನೇ ಸಂಚಿಕೆಯಲ್ಲಿ ಪಠ್ಯಪುಸ್ತಕದ ಮಧ್ಯೆ ಬರುವಂತ ಪ್ರಶ್ನೆಗಳನ್ನು ಗಮನದಲ್ಲಿಟ್ಟುಕೊಂಡು ವಿವರಣೆ ನೀಡಲಾಗುತ್ತೆ ನನ್ನ ಹೆಸರು ಡಾಕ್ಟರ್ ವಿಜಿ ಎಸ್ ಅಂತ ನಾನು ಸರ್ಕಾರಿ ಪ್ರೌಢಶಾಲೆ ಒಂಟಿಕೊಪ್ಪಲ್ ಮೈಸೂರು ಇಲ್ಲಿ ಹಿಂದಿ ಶಿಕ್ಷಕನಾಗಿ ಕರ್ತವ್ಯ ನಿರ್ವಹಿಸುತ್ತಾ ಇದ್ದೀನಿ ಮೊದಲಿಗೆ ನಾನು ಈಗ ಪ್ರಶ್ನೆಪತ್ರಿಕೆಯನ್ನು ಆಧರಿಸಿ ಪಾಠಗಳನ್ನು ಏನು ಪಠ್ಯಪುಸ್ತಕದಲ್ಲಿ ವಿಷಯಗಳಿದೆ ಆ ವಿಷಯಗಳನ್ನು ಕುರಿತು ಅಂಕ ವಿಭಜನೆಯ ಒಂದು ಸಣ್ಣ ಪರಿಚಯವನ್ನು ಮಾಡೋದಕ್ಕೆ ತಮ್ಮ ಮುಂದೆ ಹೋಗ್ತಾ ಇದ್ದೀನಿ ಬನ್ನಿ ನೋಡೋಣ सबसे पहले हम प्रश्न पत्रिका स्वरूप और उसमें विषय के आधार पर आने वाले प्रश्न और अंकों के बारे में जानेंगे। सबसे पहले प्रश्न पत्रिका में बहुविकल्पीय प्रश्न होते हैं, उसमें आप ये चार्ट देखते रहने से पता चलेगा। व्याकरण में मात्र 8 प्रश्न होते हैं, हर प्रश्न के लिए 1 अंक होगा, कुल 8 प्रश्न होते हैं, अंक भी 8 प्रश्न होते हैं। दूसरा मुख्य प्रश्न है अनुरूपता के प्रश्न, इसके अंतर्गत गद्य पाठ से 3 प्रश्न होते हैं, पद्य पाठ से 1 प्रश्न होता है, कुल प्रश्न 4 होते हैं, अंक भी 4 होते हैं। इसके बाद आने वाला मुख्य प्रश्न एक वाक्य में उत्तर लिखिए, इसके अंतर्गत गद्य पाठ से 2 प्रश्न होते हैं, पद्य पाठ से 2 प्रश्न होते हैं, कुल प्रश्नों की संख्या 4 होते हैं, अंक भी 4 होता है, हर प्रश्न के लिए 1 अंक होगा। बाद में आने वाला मुख्य प्रश्न है 2-3 वाक्यों में उत्तर लिखिए, इसके अंतर्गत गद्य पाठ से 4 प्रश्न होते हैं, पद्य पाठ से 2 प्रश्न होते हैं, पूरक पाठ से 2 प्रश्न होते हैं, हर प्रश्न के लिए 2 अंक होगा। इसके अंतर्गत 8 प्रश्न होते हैं और अंक 16 होते हैं। इसके बाद आने वाला मुख्य प्रश्न है 3-4 वाक्यों में उत्तर लिखिए, इसके अंतर्गत गद्य से 5 प्रश्न, पद्य से 3 प्रश्न, रचना पाठ मतलब है अनुवाद संबंधित प्रश्न इसके अंतर्गत आएगा, उप प्रश्न है ये इस मुख्य प्रश्न के अंतर्गत, कुल 9 प्रश्न होते हैं, कुल मिलाकर 27 अंक होंगे। 4-5 वाक्य में उत्तर लिखिए, इसके अंतर्गत गद्य पाठ से 1 प्रश्न आता है, पद्य पाठ से 1 प्रश्न आता है, कुल प्रश्नों की संख्या 2 है, अंक 8 होंगे, हर प्रश्न के लिए 4 अंक होगा। बाद में गद्यांश पढ़कर उत्तर लिखना बोध पाठ से 1 होगा, इसके अंतर्गत 4 उप प्रश्न होंगे, एक ही प्रश्न है, उप प्रश्न 4 है, लेकिन कुल इस प्रश्न के लिए 4 अंक होगा। इसके अंतर्गत एक एक प्रश्न के लिए 1 अंक होगा, निबंध पाठ 1 होगा और रचना पाठ के अंतर्गत आएगा, इसके ये भी एक है, इसके अंक 4 है। इसके बाद पत्र लेखन रचना पाठ के अंतर्गत 1 प्रश्न होगा, कुल प्रश्न संख्या 1 है, अंक 5। आज हम देखेंगे अंत में कुल प्रश्न गद्य पाठ से 15 होंगे, अंक 32 होंगे।
पद्य पाठ में नौ प्रश्न आते हैं, अंक 20 होते हैं और पूरक पाठ से दो प्रश्न होते हैं, चार अंक होते हैं। व्याकरण पाठ से 8 प्रश्न, 8 अंक होते हैं। रचना पाठ से 3 प्रश्न, 12 अंक होते हैं। बोध पाठ से 1 प्रश्न, 4 अंक होते हैं। कुल प्रश्न 38 है और अंक 80 है। ये प्रश्न पत्रिका और विषय के आधार पर प्रश्न सभी को एक ही चार्ट के द्वारा संक्षिप्त रूप में समझाने का प्रयास किया गया है। सबको नमस्कार। एसएसएलसी सार्वत्रिक वार्षिक परीक्षा साल में एक बार आने वाला त्योहार माना जाता है। इस त्योहार को श्रद्धा और लगन के साथ मनाने की तैयारी में लगे रहे मेरे सभी प्यारे छात्र छात्राओं को मेरी ओर से ढेर सारे शुभकामनाएं। प्रिय छात्रों, मेरा नाम नवीद एमके, मैं सरकारी हाई स्कूल बाचे गौड़नहल्ली HD कोटे में हिंदी अध्यापक हूं। आज मैं आपको तृतीय भाषा हिंदी प्रश्न पत्रिका के वस्तुनिष्ठ भाग में आने वाले बहुविकल्पीय और अनुरूपता के संबंध में कुछ जानकारी देना चाहता हूं। प्रिय विद्यार्थिगळे, SSLC 2019-20 सालिन ಒಂದು ಮಾದರಿ ಪ್ರಶ್ನ ಪತ್ರಿಕೆಯನ್ನು ನಿಮ್ಮ ಮುಂದೆ ಇಡುವ ಕೆಲಸವನ್ನು ನಾವಿಂದು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಮೊದಲಿಗೆ ವಸ್ತುನಿಷ್ಠ ಪ್ರಶ್ನೆಗಳು ಎರಡು ವಿಧದಲ್ಲಿ ಬರುತ್ತೆ. ಮೊದಲನೇದು ಬಹುವಿಕಲ್ಪೀಯ ಪ್ರಶ್ನೆಗಳು, ಎರಡನೇ ಮುಖ್ಯ ಪ್ರಶ್ನೆ ಮುಖ್ಯ ಹಂತದಲ್ಲಿ ಅನುರೂಪತದ ಪ್ರಶ್ನೆಗಳು ಬರ್ತವೆ. ಪೆಹಲಾ ಮೇನ್ ಪ್ರಶ್ನೆ ಸಂಖ್ಯೆ ಹಮ್ ದೇಖ ಸಕ್ತೆ ಹೈ ಕಿ ಬಹುವಿಕಲ್ಪೀಯ व्याकरण संबंध 8 प्रश्न आते हैं, प्रश्न संख्या 1 से 8 तक। पहला मेन इस तरह रहता है, निम्नलिखित प्रश्नों के लिए 4-4 विकल्प सुझाए गए हैं, उनमें से सर्वाधिक उचित विकल्प चुनकर उसके संकेताक्षर सहित पूर्ण रूप से लिखिए। बहुविकल्पीय व्याकरण संबंधी प्रश्न इन अंशों पर आधारित है, संधि, समास, प्रेरणार्थक क्रिया, लिंग, वचन, कारक, की और की का प्रयोग, विराम चिन्हों का प्रयोग, विलोम शब्द, मुहावरे, समानार्थक अथवा पर्यायवाची शब्द, काल। बहुविकल्पीय प्रश्नों के अंतर्गत संधि के संबंध में किस तरह के प्रश्न पूछा जाता है, आइए देखेंगे। संधि में 3 विधाएं हैं, स्वर संधि, व्यंजन संधि और विसर्ग। स्वर संधि के 5 भेद हैं, दीर्घ संधि, गुण संधि, रुद्धि, यण और अयादि। इनके अंतर्गत ही प्रश्न पूछा जाता है। एक प्रश्न जैसे देखेंगे, आइए उदाहरण तौर पर, महाशय शब्द इस संधि का उदाहरण है, दीर्घ, गुण, रुद्धि, यण। यहां पर उत्तर है दीर्घ संधि। एक प्रश्न पूछने का एक और तरीका है। दूसरा प्रश्न आइए देखेंगे, निम्नलिखित में से रुद्धि संधि का उदाहरण है, गिरीश, रमेश, सदैव, अत्यंत। यहां पर उत्तर है सदैव। समास के संबंध में किस तरह के प्रश्न आते हैं, आइए देखेंगे। समास के 6 भेद हैं, अव्यय भाव, कर्मधारय, तत्पुरुष, द्विगु, द्वंद्व, बहुव्रीहि समास। प्रश्न पत्रिका में पूछे जाने प्रश्नों के आधारित पर तत्पुरुष, द्विगु, द्वंद्व, अव्यय भाव समास महत्वपूर्ण है। यहां पर कुछ उदाहरण के तौर पर कुछ प्रश्न देखेंगे, आइए। हाथ पांव शब्द इस समास का उदाहरण है, अव्यय भाव, कर्मधारय, द्विगु, द्वंद्व। उत्तर है द्वंद्व। एक और दूसरा तरीका है प्रश्न पूछने का, निम्न में से तत्पुरुष समास का उदाहरण है, बेईमान, राजमहल, कनकलता, चौराहा। उत्तर है राजमहल। प्रेरणार्थक क्रिया के अंतर्गत इस तरह के प्रश्न पूछे जाते हैं, आइए देखेंगे। निम्न शब्दों में प्रथम प्रेरणार्थक क्रिया रूप है, बचपन, चतुराई, लेखन, दिखाना। यहां पर उत्तर है दिखाना। प्रश्न पूछने का एक और तरीका है इसके अंतर्गत, आइए देखेंगे।
जीतना शब्द का प्रथम प्रेरणार्थक क्रिया रूप है, जीत जिताना, जीतना जितवाना। यहां पर उत्तर है जिताना। दूसरा अंश लिंग। लिंग के संबंध में किस तरह के प्रश्न आते हैं आइए देखेंगे। निम्न में से स्त्रीलिंग शब्द है, सेवक गायक नाविक नायिका। यहां पर उत्तर है नायिका। इस तरह स्त्रीलिंग शब्द को पहचान करने के लिए प्रश्न पूछा जाता है। एक और दूसरा प्रश्न, ठाकुर शब्द का स्त्रीलिंग रूप है ठकुराइन ठाकुराइन ठकुरानी टोकरी। उत्तर है ठकुराइन। वचन के अंतर्गत किस तरह के प्रश्न पूछे जाते हैं आइए देखेंगे। निम्न में से एक वचन शब्द है, दुकाने कपड़ा गाड़ियां सेवाएं। यहां पर उत्तर है कपड़ा। दूसरा प्रश्न, निम्न शब्दों में से बहुवचन शब्द है, कमरे किताब गिलहरी लिफाफा। उत्तर है कमरे। इस तरह एकवचन और बहुवचन शब्दों को देकर प्रश्नों को पूछने की संभावना है। वचन के संबंध में एक और तरीका प्रश्न पूछने का ये देखेंगे। शाका शब्द का अन्य वचन रूप है शाका शाकाएं शाके शाकों। यहां पर उत्तर है शाकाएं। एक और प्रश्न पूछने का तरीका ये देखेंगे। हाथी शब्द का अन्य वचन रूप है हाथी हाथियां हथियां हाथियों। यहां पर उत्तर है हाथी। दोनों वचनों में एक जैसे रहने वाले कुछ प्रश्नों को पिछले प्रश्न पत्रिकाओं में भी पूछा गया है इसी तरह के प्रश्न। दूसरा अंश है कारक। हिंदी में 8 कारक हैं। पिछले साल के प्रश्न पत्रिकाओं में हम देख सकते हैं कि कर्ता कारक अपादान कारक संबंध कारक और अधिकरण कारक प्रश्नों को अधिकतर से पूछा गया है। के प्रश्न पूछे जाते हैं आइए देखेंगे। पेड़ से पत्ता गिरा, बालक घर से चल पड़ा, रेलगाड़ी मैसूर से निकलती है। यहां पर से विच्छेद यानी अलग होने के भाव के रूप में प्रयोग होता है। संबंधी किस अधिकरण कारक के संबंध में किस तरह के प्रश्न आते हैं आइए देखेंगे। अधिकरण कारक के विभक्ति प्रत्यय है में पर। में अंदर पर ऊपर के अर्थ में प्रयोग होता है। कुछ प्रश्न आइए देखेंगे। आगरा में ताजमहल है, पानी में मछली है, मेज पर किताब है, पानी पर नाव है। इस तरह के कुछ प्रश्नों को पूछने की संभावना है। बहुविकल्पीय व्याकरण संबंधी प्रश्नोत्तरों में ह्रस्व अव्यय की के संबंध में कुछ प्रश्नों को हम प्रश्न पत्रिकाओं में देख सकते हैं। आइए कुछ प्रश्नों के बारे में आज हम जानेंगे। अध्यापक ने कहा कि कल स्कूल छुट्टी है। पुलिस ने चोर को इतना पीटा कि वह बेहोश हो गया। इस तरह अव्यय की का प्रयोग हम मुख्य वाक्य और आश्रित वाक्य को जोड़ने में प्रयोग करते हैं। अव्यय ह्रस्व की का प्रयोग एक और तरीकों से प्रश्न पूछा जाता है। यहां पर विकल्प के रूप में इसका प्रयोग होता है। जैसे कि आइए यहां पर एक प्रश्न है, बिस्कुट खाओगे कि जलेबी, रोहन आया कि मोहन। इस तरह के प्रश्न पूछे जाते हैं। बहुविकल्पीय व्याकरण संबंधी प्रश्नों का दूसरा अंश है विराम चिन्ह। यहां पर कुल मिलाकर 9 विराम चिन्ह है। पिछले सालों के प्रश्न पत्रिकाओं का अवलोकन करने से हमें पता चलता है कि पूर्ण विराम प्रश्न विराम भावसूचक विस्मयादि बोधक के संबंध में अधिकतर प्रश्न पूछे गए हैं। आइए कुछ प्रश्नों को देखेंगे। कर्नाटक की प्राकृतिक सुषमा नयन मनोहर है। उपर्युक्त वाक्य के लिए उपयुक्त विराम चिन्ह है अल्पा पूर्णा प्रश्न विस्मयादि बोधक।
यहां पर उत्तर है पूर्ण विराम। यहां पर एक और दूसरा तरीका है प्रश्न पूछने का, मोहन अच्छा लड़का है, उपर्युक्त वाक्य के लिए उपयुक्त विराम चिन्ह है अल्पा, प्रश्न, पूर्ण, विस्मय आदि बोधक। यहां पर उत्तर है पूर्ण विराम। प्रश्नवाचक विराम चिन्हों के संबंध में कुछ प्रश्नों को आइए देखेंगे। क्षमा कहां गई, इस वाक्य के लिए प्रयुक्त विराम चिन्ह है अल्पा, पूर्ण, प्रश्न, विस्मय आदि बोधक। यहां पर कहां प्रश्नवाचक है, इसलिए उत्तर है प्रश्नवाचक विराम चिन्ह। दूसरा एक और प्रश्न है, अब्दुल कलाम जी के चचेरे भाई कौन थे, इस वाक्य के लिए प्रयुक्त विराम चिन्ह है अर्धा, प्रश्न, पूर्ण, विवरण चिन्ह। कौन प्रश्नवाचक होने के नाते यहां पर उत्तर है प्रश्नवाचक। विस्मय आदि बोधक के संबंध में आइए यहां पर एक प्रश्न देखेंगे, शाबाश मेरे वीरों खूब लड़ो। यहां पर इस वाक्य में रेखांकित विराम चिन्ह है उद्धरण, पूर्ण, प्रश्न, विस्मय आदि बोधक। यह वाक्य हर्ष भाव को प्रयुक्त करने के संबंध में यहां पर उत्तर हुआ विस्मय आदि बोधक। व्याकरण संबंध का दूसरा प्रश्न पूछने का अंश है विलोम या विरुद्धार्थक शब्द। आइए कुछ प्रश्नों को यहां पर हम देखेंगे। उपयुक्त का विलोम शब्द है अपारयुक्त, नियुक्त, प्रयुक्त, अनुपयुक्त। यहां पर उत्तर है अनुपयुक्त। विलोम शब्द के अंतर्गत प्रश्न पूछने का एक दूसरा तरीका है, निम्नलिखित शब्दों में से आयात का विलोम शब्द है आय, निर्यात, पर्याप्त, निडर। यहां पर उत्तर है निर्यात। मुहावरे के अंतर्गत किस तरह के प्रश्न पूछे जाते हैं आइए देखेंगे। फो फटना, इस मुहावरे का अर्थ है प्रभात होना, भाग जाना, काम करना, रात होना। यहां पर उत्तर है प्रभात होना। एक अलग तरीके से प्रश्न पूछा जाता है आइए देखेंगे। परिश्रम करना अर्थ देने वाला मुहावरा है, कमर कसना, पसीना बहाना, बीड़ा उठाना, सबक सिखाना। उत्तर है पसीना बहाना। व्याकरण संबंधी बहुविकल्पीय दूसरा अंश है समानार्थक या पर्यायवाची शब्द। यहां पर किस तरह के प्रश्न पूछा जाता है आइए देखेंगे। वारी का समानार्थक शब्द है हवा, पानी, आसमान, मिट्टी। यहां पर उत्तर है पानी। एक और दूसरा तरीका है प्रश्न पूछने का, निम्नलिखित शब्दों में से दुनिया का पर्यायवाची शब्द नहीं है संसार, जगत, विश्व, अभिनव। यहां पर उत्तर है अभिनव। बहुविकल्पीय व्याकरण का अंतिम अंश है काल। काल के अंतर्गत किस तरह के प्रश्न आते हैं आइए देखेंगे। पिताजी अखबार पढ़ रहे हैं, रेखांकित क्रिया रूप इस काल का सूचित करता है, सामान्य भूतकाल, अपूर्ण भूतकाल, वर्तमान काल, भविष्यत काल। यहां पर पढ़ रहे हैं वर्तमान कालक सूचक है, इसीलिए सही उत्तर है वर्तमान काल। दूसरा एक और प्रश्न है, राम ने किताब पढ़ी, यह वाक्य क्रिया के इस काल का बोधक है। यहां पर उत्तर आइए देखेंगे भूतकाल, भविष्यत काल, वर्तमान काल, अपूर्ण भूतकाल। किताब पढ़ी भूतकाल सूचक होने के नाते सही उत्तर है भूतकाल। वस्तुनिष्ठ प्रश्नों का दूसरा भाग अनुरूपता संबंधी प्रश्न। इन्हें हम प्रश्न पत्रिकाओं में सेकंड मेन में देख सकते हैं आइए देखेंगे। निम्नलिखित प्रथम दो शब्दों के सूचित संबंधों के अनुरूप तीसरे शब्द का संबंधित शब्द लिखिए। इस तरह 12 प्रश्नों के अंतर्गत 4 प्रश्न आते हैं। यहां पर कुछ प्रश्नों को देखेंगे आइए। कुछ प्रश्न ऐसे हैं, कश्मीरी सेब कहानी, बाल शक्ति क्या है, इस तरह का प्रश्न पाठ्यपुस्तक के अनुसूची के संबंध में कुछ प्रश्न इस तरह के आते हैं। यहां पर उत्तर है लघु नाटिका।
दूसरा प्रश्न, सूरदास रुनकता, तुलसीदास डैश, यहां पर उत्तर है राजापुर। तीसरा प्रश्न, जोग जलप्रपात प्रवासी स्थल रामेश्वरम डैश, यहां पर उत्तर है तीर्थस्थल। चौथा प्रश्न, 4 मील पैदल चलना जैनलाब्दीन, 5 किलोमीटर पैदल चलना डैश, उत्तर है बिचेंद्री पाल। इस तरह 4 अनुरूपता के प्रश्न पूछे जाते हैं। सबको नमस्कार, मैं देवकी पाई के आर, हिंदी अध्यापिका, मरिमलप्पा हाई स्कूल मैसूर। बच्चों, अब तक आपने प्रश्न पत्रिका के स्वरूप को समझ लिया है और मुख्य प्रश्न 1 और 2 से संबंधित विश्लेषण भी आपने सुना और समझा। अब मैं 1 वाक्य में उत्तर अपेक्षित करने वाले प्रश्न तथा 2-3 वाक्यों में उत्तर अपेक्षित करने वाले प्रश्नों को पाठ्य पुस्तक के आधार पर विश्लेषण करने जा रही हूँ। आइए देखें। मूरने मुख्य प्रश्न 1 वाक्य में उत्तर लिखिए। ಈ ಮುಖ್ಯ ಪ್ರಶ್ನೆ ಅಡಿಯಲ್ಲಿ ನಾವು 4 ಪ್ರಶ್ನೆಗಳನ್ನು ನೋಡ್ತೀವಿ. ಆ 4 ಪ್ರಶ್ನೆಗಳಲ್ಲಿ 2 ಪ್ರಶ್ನೆಗಳು ಗದ್ಯಪಾಠದಿಂದ ಇರುತ್ತೆ, 2 ಪ್ರಶ್ನೆಗಳನ್ನು ಪದ್ಯಪಾಠದಿಂದ ಆಯ್ಕೆ ಮಾಡಿಕೊಳ್ಳಲಾಗುತ್ತೆ. ಈ ಪ್ರಶ್ನೆಗಳಿಗೆ ನೀವು ಒಂದೇ ವಾಕ್ಯದಲ್ಲಿ ಸರಳವಾಗಿ ಉತ್ತರವನ್ನು ಬರೆಯಬೇಕು. ಈ ಪ್ರಶ್ನೆಗೆ ಉತ್ತರಿಸುವಾಗ ಗಮನದಲ್ಲಿ ಇಟ್ಟುಕೊಳ್ಳಬೇಕಾದಂತಹ ಪ್ರಮುಖವಾದ ಅಂಶ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ, ಪ್ರಶ್ನೆಯಲ್ಲಿ ಇರುವಂತಹ ಕ್ವೆಶ್ಚನ್ ವರ್ಡ್ ಅಂತ ನಾವೇನು ಕ್ಯಾ ಕ್ಯೂ ಕಹಾ ಕೆಸೆ ಈ ಪದಗಳಿಗೆ ಸಬ್ಸ್ಟಿಟ್ಯೂಟ್ ಆಗಿ ಬರುವಂತಹ ಉತ್ತರದ ಪದ ಅಂದ್ರೆ ಕೀವರ್ಡ್ ಅಂತ ನಾವು ಅದನ್ನ ಹೇಳ್ತೀವಿ. ಆ ಪದವನ್ನ ನಾವು ಇಲ್ಲಿ ಹೈಲೈಟ್ ಮಾಡಿ ಉತ್ತರವನ್ನ ಬರಿಬೇಕು. ಈ ಥೀಮ್ ಬೇಸ್ಡ್ ಕ್ವೆಶ್ಚನ್ ಪೇಪರ್ ಪದ್ಧತಿಯಲ್ಲಿ ನಾವು ಗಮನಿಸುವಂತಹ ಪ್ರಮುಖವಾದ ಅಂಶ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ, ಅಭ್ಯಾಸದಲ್ಲಿರುವಂತಹ ಪ್ರಶ್ನೆಗಳನ್ನ ಹೊರತುಪಡಿಸಿ ಗದ್ಯಾಂಶವಾಗಲಿ ಪದ್ಯಾಂಶವಾಗಲಿ ಅದಕ್ಕೆ ಸಂಬಂಧಿಸಿದಂತೆ ಮಧ್ಯಭಾಗದಿಂದ ಆಯ್ದುಕೊಳ್ಳಬಹುದಾದಂತಹ ಪ್ರಶ್ನೆಗಳು. ಈಗಾಗಲೇ ನೀವು ವರ್ಷ ಪೂರ್ತಿ ಅಭ್ಯಾಸದಲ್ಲಿರುವಂತಹ ಪ್ರಶ್ನೆಗಳನ್ನ ಉತ್ತರಗಳನ್ನ ಅಭ್ಯಾಸ ಮಾಡ್ಕೊಂಡ್ಬಿಟ್ಟಿದ್ದೀರಾ. ಇವಾಗ ನಾನು ಇಲ್ಲಿ ಕೊಡುವಂತಹ ಪ್ರತಿಯೊಂದು ಉದಾಹರಣೆಯೂ ಕೂಡ ಅಭ್ಯಾಸೇತರ ಪ್ರಶ್ನೆಗಳನ್ನ ಅವಲಂಬಿಸಿದೆ. ಇದು ನಿಮಗೆ ಒಂದು ಕಾನ್ಸೆಪ್ಟ್, ಒಂದು ಐಡಿಯಾ ಕೊಡುತ್ತೆ, ಯಾವ ರೀತಿ ಪಾಠದ ಮಧ್ಯದಿಂದಾಗ್ಲಿ ಪ್ರಶ್ನೆಯ ಸಾರಾಂಶದಿಂದಾಗ್ಲಿ ಪ್ರಶ್ನೆಗಳನ್ನ ನಾವು ಅಪೇಕ್ಷೆ ಮಾಡಬಹುದು ಅಂತ ಹೇಳಿ. ಉದಾಹರಣೆಗೆ ಇಲ್ಲಿ ನಾವು ಮಾತೃಭೂಮಿ ಪದ್ಯವನ್ನ ತೆಗೆದುಕೊಂಡಾಗ ಇಸ್ ಪದ್ಯ ಸೆ ಹಮ್ ಇಸ್ ಪ್ರಕಾರ ಕೆ ಪ್ರಶ್ನೋ ಕಾ, ಏಕ್ ವಾಕ್ಯಕ್ಕೆ ಉತ್ತರ ಕೇಳಿ ಇಸ್ ಪ್ರಕಾರ ಕೆ ಪ್ರಶ್ನೋ ಕಿ ಅಪೇಕ್ಷಾ ಹಮ್ ಕರ್ ಸಕ್ತೆ ಹೇ. ಜೈಸೆ ಭಾರತ್ ಮಾತಾ ಕಿಸ್ಕಿ ಜನನಿ ಹೇ, ಇಸ್ಕೆ ಲಿಯೇ ಸಹಿ ಉತ್ತರ ಹೋಗಾ ಭಾರತ್ ಮಾತಾ ಅಮರೋ ಕಿ ಜನನಿ ಹೇ. ಇಲ್ಲಿ ಹೈಲೈಟ್ ಆಗಿರುವಂತಹ ಪದ ಆನ್ಸರ್, ಕೀ ಆನ್ಸರ್ ಅಂತ ನಾವಿದನ್ನ ಹೇಳಬಹುದು, ಅಮರೋ ಕಿ ಜನನಿ. ಈ ರೀತಿ ನಾವು ಒಂದು ವಾಕ್ಯದ ಪ್ರಶ್ನೆಗಳಿಗೆ ಉತ್ತರಿಸುವಾಗ ಕೀವರ್ಡ್ಸ್ ನ ಪೆನ್ಸಿಲ್ ಇಂದ ಅಂಡರ್ಲೈನ್ ಮಾಡೋದ್ರ ಮೂಲಕ ಹೈಲೈಟ್ ಮಾಡಬಹುದು ನಮ್ಮ ಉತ್ತರ ಪತ್ರಿಕೆಗಳಲ್ಲಿ. ಎರಡನೆಯ ಪ್ರಶ್ನೆ, ಕವಿ ಮಾತೃಭೂಮಿ ಸೆ ಕ್ಯಾ ನಿವೇದನ್ ಕರ್ತೆ ಹೇ, ಕವಿ ಮಾತೃಭೂಮಿ ಸೆ ಜಗ ಕಾ ಸ್ವರೂಪ ಬದಲನೆ ಕೇಳಿಯೆ ನಿವೇದನ್ ಕರ್ತೆ ಹೇ. ಇನ್ನು ಮುಂತಾದ ಪ್ರಶ್ನೆಗಳನ್ನ ನಾವು ಈ ಪದ್ಯದಿಂದ ಅಪೇಕ್ಷೆ ಮಾಡಬಹುದು. ಮುಂದೆ ನೋಡೋದಾದ್ರೆ ಎರಡನೇ, ಹೀಗೆ ಕಾಶ್ಮೀರಿ ಸೆ ಪಾಠದಿಂದ ನಾವು ಒಂದಂಕದ ಪ್ರಶ್ನೆಗಳನ್ನ ಯಾವ ರೀತಿ ಅಪೇಕ್ಷಿಸಬಹುದು. ಲೇಖಕ್ನೆ ಸೇಬ್ ಕಿ ತುಲನಾ ಕಿಸ್ ಫಲ್ ಸೆ ಕೀ ಹೇ, ಇಸ್ಕಾ ಸಹಿ ಉತ್ತರ ಹೋಗಾ ಲೇಖಕ್ನೆ ಸೇಬ್ ಕಿ ತುಲನಾ ಆಮ್ ಸೆ ಕೀ ಹೇ. ದೂಸರಾ ಪ್ರಶ್ನ, ಫಲ್ ಖಾನೆ ಕಾ ಸಹಿ ಸಮಯ ಕ್ಯಾ ಹೇ, ಉತ್ತರ ಹೋಗಾ ಫಲ್ ಖಾನೆ ಕಾ ಸಹಿ ಸಮಯ ಪ್ರಾತಃ ಕಾಲ ಹೇ. ಹೀಗೆ ಮುಂತಾದ ಪ್ರಶ್ನೆಗಳನ್ನ ನಾವು ಪಾಠದ ಮಧ್ಯದಿಂದ ಅಪೇಕ್ಷಿಸಬಹುದು. ಈಮಾನ್ದಾರೋಂಕೆ ಸಮ್ಮೇಲನ್ ಮೇ ಪಾಠದಿಂದ ಈ ರೀತಿ ಪ್ರಶ್ನೆಗಳನ್ನ ನಾವು ಅಪೇಕ್ಷಿಸಬಹುದು. ಸಮ್ಮೇಲನ್ ಕಾ ಉದ್ಘಾಟನ್ ಕೆಸೆ ಹುವಾ, ಸಮ್ಮೇಲನ್ ಕಾ ಉದ್ಘಾಟನ್ ಬಹುತ್ ಶಾನ್ದಾರ್ ಹುವಾ ಎನ್ನುವ ಉತ್ತರವನ್ನ ನಾವು ಬರೀಬಹುದು. ಇನ್ನೊಂದು ಪ್ರಶ್ನೆ, ಲೇಖಕ್ನೆ ರಾತ್ ಕೋ ಬಿಸ್ತರ್ ಕೆ ನೀಚೆ ಕ್ಯಾ ದಬಾಯ, ಉತ್ತರ್ ಹೋಗಾ
लेखक ने रात को बिस्तर के नीचे नई चप्पलें और शेविंग का डिब्बा दबाया। मेरा बचपन। लकड़ी की नौकाएं किस काम आती थी? उत्तर, लकड़ी की नौकाएं तीर्थयात्रियों को रामेश्वरम से धनुषकोडी तक लाने और ले जाने के काम आती थी। दूसरा प्रश्न, कलाम को पढ़ने के लिए किसने प्रोत्साहित किया? कलाम को पढ़ने के लिए पूर्व क्रांतिकारी S.T.R. मानिकम ने प्रोत्साहित किया। मुंदिन पाठ, दुनिया में पहला मकान। इस पाठ से हम ऐसे प्रश्न की अपेक्षा कर सकते हैं, जैसे आदिवासी दोस्तों के नाम लिखिए। आदिवासी दोस्तों के नाम हैं किंद्रु लालिम और किंचा लाली दाम। दूसरा प्रश्न, भैंस क्यों दुख मना रही थी? उत्तर होगा, भैंस अपने भैंसे के मौत का दुख मना रही थी। प्राचीन पद्यों में से सूरदास द्वारा रचित सूर शाम पद्य में से हम इस प्रकार के प्रश्न की उपेक्षा कर सकते हैं, जैसे यशोदा क्यों खुश हो जाती है? उत्तर होगा, कृष्ण के क्रोधयुक्त मुख को देखकर यशोदा खुश हो जाती है। दूसरा प्रश्न हो सकता है, यशोदा गोधन की कसम क्यों खाती है? उत्तर होगा, यशोदा कृष्ण के क्रोध को शांत करने के लिए गोधन की कसम खाती है। ಈವರೆಗೂ ನಾವು ಒಂದು ಅಂಕದ ಪ್ರಶ್ನೆಗಳು, ಅಭ್ಯಾಸೇತರ ಪ್ರಶ್ನೆಗಳು, ಪಾಠದ ಮಧ್ಯದಿಂದ ಯಾವ ರೀತಿ ಕೇಳಬಹುದು ಅನ್ನೋದ್ರ ಒಂದು ಸಂಕ್ಷಿಪ್ತ ಪರಿಚಯವನ್ನ ಪಡ್ಕೊಂಡ್ವಿ. ಈಗ ಮುಂದಿನ ಮುಖ್ಯ ಪ್ರಶ್ನೆ, ದೋ ತೀನ್ ವಾಕ್ಯೋ ಮೇ ಉತ್ತರ್ ಲಿಖಿಯೇ. ಈ ಒಂದು ಮುಖ್ಯ ಪ್ರಶ್ನೆಯಡಿಯಲ್ಲಿ ನಾವು 8 ಪ್ರಶ್ನೆಗಳನ್ನ ನೋಡ್ತೀವಿ. ಪ್ರತಿಯೊಂದು ಪ್ರಶ್ನೆಗೂ 2 ಅಂಕಗಳಿರುತ್ತೆ, ಒಟ್ಟು 16 ಅಂಕಗಳಿಗೆ ಈ ಮುಖ್ಯ ಪ್ರಶ್ನೆಯಾಗಿರುತ್ತೆ. ಇದರಲ್ಲಿ 4 ಪ್ರಶ್ನೆಗಳು ಗದ್ಯ ಭಾಗದಿಂದ ಆಯ್ದುಕೊಳ್ಳಲ್ಪಟ್ಟಿರುತ್ತೆ, ಇನ್ನು 2 ಪ್ರಶ್ನೆಗಳು ಪದ್ಯ ಭಾಗದಿಂದ ಆಯ್ಕೆಗೊಂಡಿರುತ್ತೆ, ಹಾಗೂ ಇನ್ನುಳಿದ 2 ಪ್ರಶ್ನೆಗಳು ಪೂರಕ ವಾಚನದಿಂದ ಆಯ್ದುಕೊಳ್ಳಲಾಗಿರುತ್ತೆ. ಈ ಪೂರಕ ವಾಚನದ ಪ್ರಶ್ನೆಗಳಲ್ಲಿನ ಒಂದು ವಿಶೇಷತೆ ಅಂದ್ರೆ, ಈ ಪೂರಕ ವಾಚನದಿಂದ ಆಯ್ದುಕೊಳ್ಳಲಾದ 2 ಪ್ರಶ್ನೆಗಳಿಗೂ ಸಹ ಒಂದೊಂದು ಆಪ್ಷನಲ್ ಕ್ವೆಶ್ಚನ್ ಇರುತ್ತೆ. ನಮಗೆ ಈ SSLC ಸಿಲೆಬಸ್ ಅಲ್ಲಿ 3 ಪೂರಕ ಪಾಠಗಳನ್ನ ನಾವು ನೋಡ್ತೀವಿ, ಶನಿ ಸಬ್ಸೆ ಸುಂದರ್ ಗ್ರಹ, ಸತ್ಯಕಿ ಮಹಿಮಾ ಮತ್ತು ನಾಗರಿಕೆ ಕರ್ತವ್ಯ. ಮೊದಲನೆಯ ಪ್ರಶ್ನೆ ಏನಾಗಿರುತ್ತೆ, ಶನಿ ಸಬ್ಸೆ ಸುಂದರ್ ಗ್ರಹ ಒಂದೇ ಪಾಠದಿಂದ 2 ಬಹು ಆಯ್ಕೆ ಪ್ರಶ್ನೆಗಳನ್ನ ನೀಡಲಾಗಿರುತ್ತೆ, ನಾವು ಒಂದನ್ನ ಉತ್ತರಿಸಬಹುದು. ಇನ್ನು ಉಳಿದಂತಹ 2 ಪಾಠಗಳಿಂದ ಒಂದೊಂದು ಬಹು ಆಯ್ಕೆ ಪ್ರಶ್ನೆಯನ್ನ ನಮಗೆ ನೀಡಲಾಗುತ್ತೆ, ಆ 2ರಲ್ಲಿ ಯಾವುದಾದ್ರೂ ಒಂದನ್ನು ನಾವು ಉತ್ತರಿಸಬಹುದು. ಸೊ ಇಲ್ಲಿ 2 ಪಾಠಗಳನ್ನ ನಾವು ಸರಿಯಾಗಿ ಮನನ ಮಾಡಿಕೊಂಡಲ್ಲಿ 4 ಅಂಕಗಳು ಖಚಿತವಾಗಿರುತ್ತೆ. ಈ 4ನೇ ಮುಖ್ಯ ಪ್ರಶ್ನೆಯಡಿಯಲ್ಲಿ ಗದ್ಯಭಾಗದಿಂದ ಕೇಳಲಾಗುವ 4 ಪ್ರಶ್ನೆಗಳಲ್ಲಿ ಒಂದೊಂದು ಪಾಠದಿಂದ ಅಭ್ಯಾಸೇತರ ಪ್ರಶ್ನೆಗಳು ಹೇಗೆ ಬರಬಹುದು ಅನ್ನೋದನ್ನ ಇಲ್ಲಿ ಒಂದು ಉದಾಹರಣೆ ನಾವು ತಗೊಂಡಿದೀವಿ. ಕಾಶ್ಮೀರಿ ಸೇಬ್ ಪಾಠದಿಂದ ಆದ್ರೆ, ಲೇಖಕ್ ನೇ ಫಲ್ ಸಬ್ಜಿಯೋ ಕೆ ಬಾರೆ ಮೇ ಕ್ಯಾ ವಿಚಾರ ಪ್ರಸ್ತುತ್ ಕಿಯಾ ಹೇ ಅನ್ನೋ ಪ್ರಶ್ನೆಗೆ ಸಮರ್ಪಕ ಉತ್ತರ ಹೀಗಾಗಬಹುದು. ಲೇಖಕ್ ಕಹತೆ ಹೇ ಕಿ ಪಹಲೆ ಟೊಮೊಟೊ ಕೋ ಕೋಯಿ ನಹಿ ಪೂಛ್ತಾ ಥಾ ಪರ್ ಅಬ್ ಭೋಜನ್ ಕಾ ಆವಶ್ಯಕ ಅಂಗ್ ಹೇ. ಗಾಜರ್ ಕೋ ಭಿ ಗರೀಬ್ ಲೋಗ್ ಹಿ ಖಾತೆ ಥೆ, ಅಮೀರ್ ಲೋಗ್ ಕೇವಲ ಇಸ್ಕಾ ಹಲ್ವಾ ಹಿ ಖಾತೆ ಥೆ. ಅದೇ ರೀತಿ ಅಬ್ದುಲ್ ಕಲಾಂ ರವರ ಜೀವನ ಚರಿತ್ರೆಯಿಂದ ಇದ್ದ ಮೇರಾ ಬಚ್ಪನ್ ಪಾಠದಿಂದ ನಾವು ಅಪೇಕ್ಷಿಸಬಹುದಾದ ಪ್ರಶ್ನೆ ಆದ್ರೆ, ಅಬ್ದುಲ್ ಕಲಾಂ ಕೆ ಬಚ್ಪನ್ ಕೆ ಮಿತ್ರೋಂ ಕಾ ಪರಿಚಯ ದೀಜಿಯೇ. ಈ ಪ್ರಶ್ನೆಗೆ ಸರಿಯಾದ ಉತ್ತರ, ಅಬ್ದುಲ್ ಕಲಾಂ ಕೆ ಬಚ್ಪನ್ ಕೆ 3 ಪಕ್ಕೆ ದೋಸ್ತ್ ಥೆ, ರಾಮಾನಂದ ಶಾಸ್ತ್ರಿ, ಅರವಿಂದನ್ ಔರ್ ಶಿವಪ್ರಕಾಶ್, ಎ ತೀನೋ ಹಿ ಬ್ರಾಹ್ಮಣ್ ಪರಿವಾರ್ ಸೆ ಥೆ. ಹಾಗೆಯೇ ಈಮಾನ್ದಾರೋ ಕೆ ಸಮ್ಮೇಲನ್ ಮೇ ಪಾಠದಿಂದ ನೋಡೋದಾದ್ರೆ, ಲೇಖಕ್ ನೇ ಸಮ್ಮೇಲನ್ ಮೇ ಕೌನ್ ಕೌನ್ ಸಿ ವಸ್ತುವೆ ಖೋಯಿ, ಇಸ್ಕಾ ಸಹಿ ಉತ್ತರ ಹೋಗಾ, ಲೇಖಕ್ ನೇ ಸಮ್ಮೇಲನ್ ಮೇ ಪಹಲೆ ದಿನ ಹಿ ಅಪ್ನಿ ನಯಿ ಚಪ್ಪಲೆ ಖೋಯಿ, ಬಿಸ್ತರ್ ಕಾ ಚಾದರ್ ಖೋಯಾ, ದೂಸರೆ ದಿನ ಧೂಪ್ ಕಾ ಚಶ್ಮಾ ಖೋಯಾ ಔರ್ ತೀಸರೆ ದಿನ ಕಂಬಲ್ ಖೋಯಾ. ಅದೇ ರೀತಿ ರೋಬೋಟ್ ಪಾಠದಿಂದ ಕೇಳಬಹುದಾದ್ರೆ, ರೋಬೋ ನಿಲ್ ಕ್ಯಾ ಕ್ಯಾ ಕಾಮ್ ಕರ್ತಾ ಥಾ, ಉತ್ತರ್ ಹೋಗಾ,
रोबो अनिल सक्सेना के घर में सुबह का नाश्ता बनाना, मेहमानों के स्वागत में दरवाजा खोलना, बच्चों को होमवर्क कराना और उनको कहानियां सुनाना तथा वर्ड प्रोसेसर पर सक्सेना का काम करना, ये सभी काम बड़ी तत्परता से करता था। हीगे पद्य भागदिंद ನಾವು ಎರಡು ಪ್ರಶ್ನೆಗಳನ್ನು ಅಪೇಕ್ಷಿಸಬಹುದು. ಮೊದಲನೇದಾಗಿ ಮಾತೃಭೂಮಿ, ಈ ಪದ್ಯದಿಂದ ಎರಡಂಕದ ಪ್ರಶ್ನೆಗಳು ಹೀಗೆ ಬರಬಹುದು. ಕವಿನೆ ಮಾತೃಭೂಮಿ ಕೋ ಅಮರೋ ಕಿ ಜನನಿ ಕ್ಯೋ ಕಹಾ ಹೇ, ಇಸ್ ಪ್ರಶ್ನೆ ಕೇಳಿಯೆ ಸಹಿ ಉತ್ತರ ಹೋಗಾ, ಮಾತೃಭೂಮಿನೆ ಗಾಂಧಿ ಬುದ್ಧ ಔರ್ ರಾಮ್ ಜೈಸೆ ಮಹಾನ್ ವಿಭೂತಿಯೋ ಕೋ ಜನ್ಮ ದಿಯಾ ಹೇ, ಯೇ ಅಮರ್ ವ್ಯಕ್ತಿ ಆಜ್ ಭೀ ಉಸ್ಕೆ ಉರ್ ಯಾನಿ ಸೀನೆ ಮೇ ಶಾಯಿತ್ ಹೇ, ಇಸಿ ಕಾರಣ ಕವಿನೆ ಮಾತೃಭೂಮಿ ಕೋ ಅಮರೋ ಕಿ ಜನನಿ ಕಹಾ ಹೇ. ಪ್ರಾಚೀನ ಹಿಂದಿ ಕವಿತೆಯಾದ ಸೂರ್ ಶ್ಯಾಮ್ ಈ ಒಂದು ಪದ್ಯದಿಂದ ನಾವು ಅಭ್ಯಾಸೇತರ ಎರಡು ಅಂಕದ ಪ್ರಶ್ನೆಯನ್ನ ಅಪೇಕ್ಷಿಸಬಹುದಾದ್ರೆ ಹೀಗಿರಬಹುದು. ಗ್ವಾಲ್ ಮಿತ್ರ ಚುಟ್ಕಿ ಬಜಾ ಬಜಾಕರ್ ಕ್ಯೋ ಹಸ್ತೆ ಹೇ, ಇಸ್ಕಾ ಸಹಿ ಉತ್ತರ ಹೋ ಸಕ್ತಾ ಹೇ ಬಲರಾಮ್ ಅಪ್ನೆ ಗ್ವಾಲ್ ಮಿತ್ರೋಂ ಕೋ ಕೃಷ್ಣ ಕೆ ಮಾತಾ ಪಿತಾ ಕೆ ಬಾರೆ ಮೇ ಚಿಡಾನೆ ಕೆ ಲಿಯೆ ಸಿಖಾತಾ ಹೇ ಕಿ ಯಶೋದಾನೆ ಉಸೆ ಜನ್ಮ ನಹಿ ದಿಯಾ ಹೇ, ನಂದ ಮಹಾರಾಜ್ ಔರ್ ಯಶೋದಾ ದೋನೋ ಗೋರೆ ಹೇ ಪರ್ ಕೃಷ್ಣ ಕಾಲಾ ಹೇ, ಇಸ್ಲಿಯೆ ಗ್ವಾಲ್ ಮಿತ್ರ ಚುಟ್ಕಿ ಬಜಾ ಬಜಾಕರ್ ಹಸ್ತೆ ಹೇ. ನಾ ಮೊದಲೇ ಹೇಳಿದಂತೆ ಪೂರಕ ವಾಚನ ಮೂರು ಪಾಠಗಳಿಂದ ನಾವು ಒಟ್ಟು ನಾಲ್ಕು ಪ್ರಶ್ನೆಗಳನ್ನ ನೀಡಲಾಗುತ್ತೆ, ಅದರಲ್ಲಿ ಎರಡಕ್ಕೆ ಉತ್ತರ ಬರಿಬೇಕಾಗತ್ತೆ. ಶನಿ ಸಬ್ಸೆ ಸುಂದರ ಗ್ರಹ ಪಾಠದಿಂದಲೇ ಒಂದೇ ಪಾಠದಿಂದ ಎರಡು ಪ್ರಶ್ನೆಗಳು ಕೇಳ್ತಾರೆ, ಅದರಲ್ಲಿ ಒಂದಕ್ಕೆ ಉತ್ತರಿಸಬೇಕಾಗತ್ತೆ. ಈ ಅಭ್ಯಾಸ ಪ್ರಶ್ನೆಗಳಲ್ಲಿ ನಾವು ನೋಡ್ತೀವಿ ಸಾಮಾನ್ಯ ಒಂದು ವಾಕ್ಯದ ಉತ್ತರದ ಪ್ರಶ್ನೆಗಳನ್ನ ಅಲ್ಲಿ ನೋಡ್ತೀವಿ. ಹಾಗಾಗಿ ಎರಡೆರಡು ಪ್ರಶ್ನೆಗಳನ್ನ ಕಂಬೈನ್ಡ್ ಮಾಡಿ ಎರಡು ಅಂಕಗಳಿಗೆ ಕೇಳುವಂತಹ ಸಾಧ್ಯತೆ ಇರುತ್ತೆ. ಅಷ್ಟೇ ಅಲ್ಲದೆ ಅವುಗಳನ್ನ ಬಿಟ್ಟು ಇನ್ನೂ ಪಾಠದ ಮಧ್ಯದಿಂದ ಬೇರೆ ಪ್ರಶ್ನೆಗಳನ್ನ ಈ ರೀತಿ ಕೇಳಬಹುದು. ಶನಿಗೆ ಉಪಗ್ರಹೋಂಕ ಪರಿಚಯ ದೀಜಿಯೇ ಅಂತ ಕೇಳಿದ್ರೆ ಅದಕ್ಕೆ ಸಂಭವನೀಯ ಉತ್ತರ ಹೀಗಿರಬಹುದು. ದೋ ದಶಕ್ ಪಹಲೆ ಶನಿಗೆ ದಸ್ ಉಪಗ್ರಹ ಥೆ, ಅಬ್ ಉಸ್ಕಿ ಸಂಖ್ಯಾ ಸತ್ರ ಹೋಗಿ ಹೇ, ಶನಿ ಕಾ ಸಬ್ಸೆ ಬಡಾ ಉಪಗ್ರಹ ಟೈಟನ್ ಹೇ ಔರ್ ಯಹ ಹಮಾರೆ ಚಂದ್ರ ಸೇ ಭೀ ಬಡಾ ಹೇ. ಇನ್ನೊಂದು ಪ್ರಶ್ನೆ ಅದಕ್ಕೆ ವಿಕಲ್ಪವಾಗಿ ಆಪ್ಷನ್ ಆಗಿ ಶನಿ ಅತ್ಯಂತ ಠಂಡ ಗ್ರಹ ಕ್ಯೋ ಹೇ ಕೇಳಿದ್ರೆ, ಶನಿ ಸೂರ್ಯ ಸೆ 150 ಕರೋಡ್ ಕಿಲೋಮೀಟರ್ ದೂರ ಹೇ, ಜಿಸ್ ಕಾರಣ ಸೂರ್ಯ ಕಾ ಬಹುತ್ ಕಮ್ ತಾಪ್ ಶನಿ ಗ್ರಹ ತಕ್ ಪಹುಂಚ್ತಾ ಹೇ, ಇಸ್ಕಾ ವಾಯುಮಂಡಲ್ ಶೂನ್ಯ ಕೆ ನೀಚೆ 150 ಡಿಗ್ರಿ ಯಾನಿ -150 ಡಿಗ್ರಿ ಸೆಂಟಿಗ್ರೇಡ್ के नीचे होने के कारण शनि एक ठंडा ग्रह है. इन पूरक वचन एरडने पाठ सत्य की महिमा, इतरली अभ्यासेतर प्रश्ने हीगे बरबहुदु. सत्य के बारे में जॉन मेन्सफील्ड की धारणा क्या है? उत्तर, सत्य के बारे में जॉन मेन्सफील्ड की धारणा है कि सत्य की नाव से ही हम भव सागर का संतरण कर सकते हैं. सत्य वह चिंगारी है जिससे असत्य पल भर में भस्म हो जाता है. इदक्के ऑप्शन आगे नागरिक के कर्तव्य पाठदिंद नावु ई रीतिय प्रश्नेगळन्नु अपेक्षिसबहुदु. नागरिक के कर्तव्यों के बारे में मीना मैडम के क्या विचार हैं? उत्तर, नागरिक के कर्तव्यों के बारे में मीना मैडम के विचार हैं कि देश की रक्षा के लिए कटिबद्ध रहना, सार्वजनिक संपत्ति को सुरक्षित रखना, व्यक्तिगत और सामूहिक रूप दृष्टि से देश के उत्कर्ष के लिए प्रयत्नशील रहना आदि. सो हीगे पूरक वाचन भागदिंद मूरु पाठगळिंद ओट्टु नावु ನಾಲ್ಕು ಪ್ರಶ್ನೆಗಳನ್ನ ಅಪೇಕ್ಷಿಸಬಹುದು. ಅದರಲ್ಲಿ ಎರಡನ್ನ ಉತ್ತರ ಬರೆದು ನಾವು ನಾಲ್ಕು ಅಂಕಗಳನ್ನ ಸುಲಭವಾಗಿ ಗಳಿಸ್ಕೋಬಹುದು. ಇದುವರೆಗೂ ನಾವು ಮೊದಲನೇ ಸಂಚಿಕೆಯಲ್ಲಿ
प्रश्न पत्रिक मुख्य प्रश्न हिड़ू नाकु मुख्य प्रश्न कुछ एला पाठ आधार बहुत प्रश्न बहुत विश्लेषण माँ तमें तुड़ प्रयत्न मुद्दी संचिकन मुख्य प्रश्न उलद मुख्य प्रश्न बेहतर तड़स्कोड़ प्रयत्न एलू धन्यवाद।